पाबळ राजगुरुनगर रोड नजीक हाकेच्या अंतरावरती झोडकवाडी रोडला मारुती झेन गाडी कित्येक दिवस ओढ्याच्या सुरक्षित कठड्यावरती तरंगत उभी आहे ती कोणाची आहे तिथे कशी आली असावी असे प्रश्न उपस्थित होतात कोणत्याही गुन्ह्यामध्ये तिचा वापर करून तिथे सोडण्यात आलं नाही ना अशी ना शंका उपस्थित आहे कित्येक दिवस त्या गाडीची खबर स्थानिक पोलिस ठाण्यामध्ये देण्यात आली आहे मात्र त्याच्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलं आहे ही बाब समोर आली आहे पाबळ राजगुरुनगर रोडवरती पाबळपासनं दोन किलोमीटर अंतरावरती झोडकवाडी रोडच्या ओढ्या काठावरती निर्जनस्थळी एक बंद अवस्थेमध्ये मारुती झेन गाडी कित्येक दिवसांपासनं ओढ्याच्या सुरक्षित कठड्यावरती तरंगणाऱ्या अवस्थेमध्ये पडू नये तिची अवस्था पाहता ती गाडी गेले तीन चार महिन्यांपासून या ठिकाणी आहे या कामी पावळ पोलीस स्टेशनला अनेक वेळा सांगून सुद्धा संबंधित गाडीची साधी चौकशी करण्याची तजदी देखील त्यांनी घेतली नाहीये ही बाब समोर आली आहे पावळ आणि पावळ परिसरामध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून चोरी दरोडे खून अशा घटना घडत आहेत अशा गुन्ह्यांसाठी या गाडीचा वापर करण्यात आला नसेल ना अशी शंका निर्माण होते त्यामुळे आता तरी गाडीची चौकशी त्वरित करावी आणि ती गाडी तिथून हटवावी अशी मागणी होतीय कारण या ठिकाणावरनं मुलं मुली कॉलेज युवती महिला यांची ये जा असते या ठिकाणावरनं जीव मुठीत धरून महिला वर्ग भयभीत होऊन जात आहेत तर अशा गाडीची चौकशी करून तिची शहानिशा करावी अशी विनंती माहिती अधिकार कार्यकर्ते संजय शेंबडे यांनी केली आहे दोन दिवसांमध्ये गाडी त्या ठिकाणावरनं हटवावी अशी विनंती त्यांनी केली आहे दरम्यान लवकरात लवकर कारवाई व्हावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे सुनील पिंगळे सी चोवीस तास पावळ